शिक्षक संघ मान तालुका अध्यक्ष विजय खरात यांनी प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा भरती प्रक्रियेवर आक्षेप घेतला. सभासदांवर वार्षिक 1 कोटी रुपयांचा बोजा पडण्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. माझे नाव विजय खरात, अध्यक्ष मान तालुका प्राथमिक शिक्षक संघ. मी आज दिनांक 11/7/2019 रोजी ती प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा यांनी दैनिक पुढारीमध्ये शिपाई आणि लिपिक पदासाठी जी जाहिरात काढलेली आहे त्याच्यामध्ये 37 पदे भरण्याची जाहिरात काढलेली आहे. या जाहिरातीचा पूर्णपणे मान तालुक्याच्या वतीनं आणि संपूर्ण प्राथमिक शिक्षक सभासदांच्या वतीनं जाहीर सर्वप्रथम या जाहिरातीचा आणि भरतीचा निषेध करतो. यामध्ये जी भरती काढलेली आहे ती पूर्णपणे शिक्षक बँकेच्या सभासदांच्या हिताच्या विरोधात आहे. ही या भरतीने या शिक्षक बँकेवर आणि सभासदांच्यावर वार्षिक या भरतीमुळे 1 कोटी ते 1.5 कोटीचा बोजा पडणार आहे. आणि हा बोजा 1-2 दिवस नाही तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये याचे परिणाम या संस्थेला भोगावे लागणार आहे. माननीय चेअरमन आणि विद्यमान सर्व संचालक यांना माझी विनंती आहे, नम्रपणे विनंती आहे की आपणास जर सेवकांची गरजच असेल तर सर्वप्रथम जी बँकेमध्ये जी दुबार पद्धत 2 शिफ्टमध्ये बँक चालत आहे ती प्रथम बंद करण्यात यावी. याला संपूर्ण सभासदांचा पाठिंबा आहे. आणि 2 पद्धतीमध्ये जी शिफ्ट चालू आहेत त्यामध्ये आपण जर अभ्यास केला तर जी दुपारनंतर जी शिफ्ट चालते त्याच्यामध्ये आपण माहिती घ्यावी की किती चलन होतात आणि किती व्यवसाय बँकेचा होतो, तर ती पूर्णपणे सर्वप्रथम बंद करण्यात यावी. आणि जे कर्मचारी ज्यादा होतील ते कमी ज्या ठिकाणी आहेत तिथं ते शिफ्ट करण्यात यावी. दुसरी बाब, असं करण्याने जे कर्मचारी कमी केल्यानंतर भरती बंद केल्यानंतर जो बँकेला नफा होत आहे त्या नफ्यामधून जे 40% कर्जदार सभासद आहे त्यांना दिलासा देण्यासाठी 1-2% व्याजदर कमी करून या 40% दबलेला सभासद कर्जाखाली कर्जाच्या बोजाखाली जो दबलेला सभासद आहे त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात यावा. दुसरी बाब, आपणास सर्व संचालकांना हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की ज्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये इतर देखील सेवकांच्या कर्मचाऱ्यांच्या संस्था आहेत त्या जर कमी व्याजदरामध्ये चालत असतील, उदाहरणार्थ घ्यायचं असेल तर रयत सेवक बँक, त्या ती देखील बँक 11,000 सभासदाच्या आसपास सभासद आहेत आणि ही बँक 10-11% कर्ज देते, त्यांचे देखील कर्मचारी 100%च्या आत आहेत, तर आपल्या संस्थेचे कर्मचारी इतके कशासाठी? आणि हे कर्मचारी भरून संस्थेचे हित होणार आहे का संचालकाचे हित होणार आहे का सभासदांचे हित होणार आहे हे आपण स्पष्टपणे सभासदामध्ये जाऊन तालुकावाईज मीटिंग घेऊन याचा खुलासा करण्यात यावा सर्वप्रथम. त्याचबरोबर न्यायालयाने जी मागील भरती जे 26 कर्मचारी कमी केले होते ते कर्मचारी आपण पुन्हा घेण्यात आलेले आहेत, त्याचाही खुलासा विद्यमान संचालक आणि चेअरमन यांनी करण्यात यावा. त्या एक जे 23 कर्मचारी आपण पुन्हा कामावर घेतलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांचा 14 महिन्यांचा पगार आपण काढलेला आहे अशी सभासदामध्ये चर्चा आहे, त्याचा देखील आपण खुलासा करण्यात यावा. हे सर्व सभासदांच्या वतीनं सर्व बँकेतल्या सर्व शिक्षक बंधू भगिनीच्या वतीनं मी आपणास विनंती करत आहे. त्याचबरोबर आपण ज्यावेळेस निवडणूक लढवली होती आणि निवडून आला होता त्यावेळेस आपण सभासदांना वचन दिलं होतं की मागील चेअरमन विठ्ठल माने यांनी जी भरती केलेली होती ती अयोग्य आहे आणि सभासदाच्या हिताच्या विरोधात आहे, तरी देखील आपण पुन्हा जाताना आपले 8-10 महिने राहिले असताना पुन्हा हा भरतीचा घाट कशासाठी घातलेला आहे याचा देखील
विद्यमान चेअरमन आणि संचालकांनी खुलासा करण्यात यावा ही माझी नम्र विनंती आहे. पुन्हा एकदा या न्यूज चॅनलच्या वतीनं मी सर्व शिक्षकांच्या वतीनं आपणास पुन्हा सांगू इच्छितो की सभासदामध्ये या भरतीच्या विरोधात तीव्र विरोध आहे आणि सर्व सभासद या भरतीच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी तयार आहे. तरी आपण ही भरती पूर्णपणे थांबवावी एवढीच माझी अपेक्षा आहे आणि आपण ते थांबवाल एवढी मी आपणास